वाहन चालकांचा कोरोना अहवाल हा प्रतीक्षित असतानाच 12 वाहन चालकांना आपल्या कामावरती जाण्याची सक्ती करण्यात आली आहे. मांजलगाव एसटी महामंडळाचे ड्रायव्हर कंडक्टर यांना मुंबईतल्या बेस्ट बस चालवण्यासाठी 10 एप्रिल रोजी पाठवलं. दरम्यान या ठिकाणी कर्तव्य पार पडल्यानंतर मुंबईहून आल्यानंतर कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट न येताच त्यांना शहानिशा न करता प्रशिक्षणासाठी बसवरती ड्युटी लावण्यात आल्या. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना रिपोर्ट येईपर्यंत होम क्वारंटाईन होणं गरजेचं होतं, परंतु तसे न करता डेपो संस्थापक यांनी ड्युटी लावला. मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढती आणि त्या ठिकाणी कर्तव्य करून आलेल्या 22 वाहक चालकांना 2 आठवडे त्या ठिकाणी वावरून आलेल्या दुर्दैवाने अनेक जण पॉझिटिव्ह निघू शकतात. दरम्यान सकाळपासून शिवशाही प्रशिक्षणासाठी त्या 22 वाहन चालकांसोबत 16 वाहन चालक प्रशिक्षणार्थी देखील उपस्थित होते. सदरील 22 चालक वाहकांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा न करता माझेलगाव डेपोचा मनमानी कारभार महामारीस वाढवण्यास कारणीभूत ठरणार असल्याचं देखील दिसून येते. वाहक चालकांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या दुःखात त्यांना जाणीवपूर्वक सुटी दिली जात नाही हा भाग वेगळा आहे. मात्र चालकांच्या आईचा अल्पशाधारण मृत्यू झालाय तरी देखील तो उपचारासाठी प्रयत्न करतोय. मात्र या वाहन चालकांमधले जर पॉझिटिव्ह आले तर यानंतर नेमका काय प्रकार घडू शकतो आणि किती लोक पॉझिटिव्ह निघू शकतात हा मोठा प्रश्न आहे. या गोष्टीचा जाब विचारला तर मॅनेजर डेपो काळम यांनी थातुर मातुर उत्तरं दिली. यात त्याची आई सिरियस होती आणि त्याला पाठवलं. त्यांनी विनंती केली की बाबा नंतर मी जातो, तरी पण यांनी त्याला पाठवले. त्यांची आई एक्सपायर झाली. त्यांची आई त्या आईनं घोकू घोकू जीव सोडून दिला. माझं पोरग कसं उलट धमक्यात निलंबित करून नाही गेलं तर हा निलंबित करून नाही गेलं. वरून मीडियाला मुलाखत दिल्याच्या नंतर आगार प्रमुखांकडून धमक्या दिल्या जातात. तू मीडियाला कस काय मुलाखत दिली नाही, ह्याच्यावर दखल कारवाई करणं गरजेचे. दमदाटी परिस्थिती ही काय चुकीची नाही, सत्य परिस्थिती. आणि आता हे 25 जण आता हे करणे 27 जणांमध्ये 11 जणांचा हे करायला. आमचा रिपोर्ट काल किती वाजता आलाय दाखवत अशी माहिती द्या आम्हाला सविस्तर. आणि तुम्ही ड्युटी बुकिंग काल 5 वाजता केले, कसं काय केलं तुम्ही 5 वाजता? रिपोर्ट कधी आलाय? रिपोर्ट आज आले आलेच नाही. अधिकृत आले नाहीत मीडियाकडे, कुणाकडे अधिकृत आले नाही हे म्हणते आलेत. अहो यांनी चौकशी पण करत नाही केली तर तुम्ही गैरहजर पकडण्यात येईल. वरून धमक्या द्यायचे कोणता चालक वाहक मेकॅनिक यांनी टेस्ट केली का नाही हे पण चौकशी करत नाही. काही काही टेस्ट पण करत नाही. तसंच इथे प्रकारचे आदेश असताना प्रत्येक डेपोचे 4 कर्मचारी शिवशाही ट्रेनिंग साठी पाठवण्यात यावे म्हणून कोणत्याच नियम न पाळता यांनी परवाच्या दिवशी 26 लोकांना ट्रेनिंगला पाठविलं. शिवशाहीच्या 19 तारखेला 26 लोक बुक केले असं मनमानी कारभार चालू आहे डेपो मध्ये. प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, News24, बीड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.